आज हे मुख्यतः आंदोलन झालेलं आहे, त्याचं कारण म्हणजे भूमिपुत्र जे चार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्यांना बेल आउट करण्यासाठी आज आम्हाला प्रोड्यूस केलेलं. आमचा प्रश्न असा आहे की फक्त चार लोकांना तुम्ही आरोपी काय केलं आहे, कारण पाच नंतर जे काय तिथं घडलं ते असं म्हणतात की त्यांची नासधूस झाली, त्याला आम्ही जबाबदार नाही. पाच नंतर आम्ही पीसफुले हा जेव्हा आमचा मोर्चा संपला त्याच्यानंतर त्यांनी सगळं आपलं सामान वगैरे फॉरेस्टने काढून आमच्यावर एक कुबांड घातलेलं आहे आणि रचून चार लोकांना. तर आमचं म्हणणं आहे चार नाही, इथं जे सगळे भूमिपुत्र आलेले आहे त्या सगळ्यांना तुम्ही आरोपी करा आणि सत्तरी सगळी तुमची जर ताकद आहे तर सत्तरीला सगळ्या तुम्ही आत ठेवा. आज काय चाललं आहे, आज धनगर बांधवांना आत, भूमिपुत्रांना आत, म्हणजे काय आज हा सत्तरी म्हणजे तुरुंग झाला आहे आमच्यासाठी, सत्तरी तुरुंग झाला आहे. मिळेल त्या माणसाला भूमिपुत्राला आत टाकायचं. सर आमची मेन प्रश्न म्हणजे हांगा 99.9 मनशांक ओनर हे ना, ओनरशीप ना, ओनरशीप ना खाली हे वायल्ड लायफाची आयज जी तुमकां जी बाउंड्री हे केल्या पळय ती विदाऊट डिमार्केशन केल्ली आसा, म्हणून जी आयज इश्यू जाल्या तुमी म्हणटा फॅमिली भितर आहा तेंकां आमी रिहॅबिलिटेट करतले, त्या पेक्षा जनावरां रिहॅबिलिटेट करपाची. कित्याक हो प्रश्न तुमच्या सावंत कमिटीनच सांगलेले आसा की आमी बाउंड्री गांवाचे गांव आमचे भितर घातलेले आसा, 56 गांव आहा ते सफर जाता, तेन्ना ओनरशीप आमचो मेन इश्यू आसा. आणि आज धनगर बांधवांनी जो कायदो हातीन घेतला आमकां दिसता वाघ हो आमचो राखीव प्राणी आसा, पण जेन्ना दोन तीन इंटिमेशनां दिली तरी आसतना कांय तेची दखल घेतली ना, तेन्ना मानव मनशाचे एक्शन रिएक्शन जेन्ना तेचे सर्वायवल हे जाता तेन्ना ते अटॅक इज द बेस्ट पॉलिसी. आमकां ती पटना, आमी शांततेन सध्या आंदोलन करता, तेन्ना मुख्यमंत्री ह्या दृश्टीन आमचे सुदैव आयज तुमी हांगा पावले तेन्ना हेचेर आमकां न्याय दिवचो तुमी. जर लोकांक जाल्यार नंबर मेळना हे तर तुमकां खबर आसतली. दुसरी गोश्ट, जेन्ना हांगा 99 चड सांगपाक तुमकां दोतोर मेळोंक येतले केन्ना अशें आमी थरयल्लें, पूण जेन्ना 99 वायट लायफ डिक्लेर जालें जॅकबान केलें, ही खेदाची गोश्ट. आमच्या 40 आमदारां पैकी तुमी एकय आमचो प्रश्न भूमिपुत्राचो गोंयच्या भूमिपुत्राचो कोणीच असेंब्लीन हाडूंक ना की तेंकां जमीन जाय हो कोणीच हाडूंक ना. आतां तुमकां एक सांगता की तुमी तो प्रश्न आमी सोडटाले आनी तुमी आज येयले आनी आमचो प्रश्न घेताले हे हांव अभिमानान सांगता. दुसरी गोश्ट, वायल्ड लायफ जेन्ना सेंट्राचे म्हणटा डिक्लेर जाले, पणजे डिक्लेर जाले, राज्यपालान डिक्लेर केले, हे जे मार्केलेशन जावंक ना तो मेरेन आमी वायल्ड लायफ जाले, म्हादय अभयारण्य जाले, नेत्रावळी अभयारण्य जाले हे मानूंक तयार ना. इतलो आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान दहशत केला. दुसरी गोश्ट सांगता, हे पर्यावरण म्हणपी पणजेत रावन पेपरार बरोवन पर्यावरण आपले पेपर सादून घेवपाक, आपले मोठेपण घेवपाक हे मोठेच काय हे ना. झाड दवरतले तामती जातल्यो हे फॉरेस्ट डिपार्टमेंटान तेजी नाका सायले लायले, आकाशी लायली, जनावरांक रावपाची वाट बंद केली. जनावरां रावपाची वाट बंद केल्या उपरांत ती जनावरां गांवांत येयली आनी तेका हे खावपाक वाघ येयले. आतां कोण तरी सांगले की वाघ 70 सारक्या दोंगरांत ह्या वाघ पाचत ना, वाघ खूब आसतले. म्हाज्या दोळ्यांनी पळयला 10 पयलीं की दोंगरांनी वाघ अशे भोंवताले, हे वटेन चित्रांचो कळप, ते वटेन हे करप, तेंची खावट थंय आसतली, आमच्या गांवांनी येवन आमची नशाडी करूंक ना. सर तुमकां एकच सांगता की हांगा जेन्ना वाघान 10 ज्ञानी माजरेकाराचेर उडी मारली कोणी दखल घेवंक ना, कांय आवाज जावंक ना. गवेरेड्यान एक चली मारली, एक बायल मारली, तेजी किंमत 2 लाख रुपया खंय तेंकां दिले. आज धनगर बांधवाच्या कुटुंबाक जेन्ना गाय मेली, गाय मेली, गाय मेल्या उपरांत तेका रोष जालो की तेका वाघ मारपाचो हे नासलो.
तेका किदें आलो जी म्हाजी कोणी नुकसान केल्या तेजी हांव पळयतलो तो रडलें कुटूंब आनी तेणी खंयचे ते विश घातलें आसतलें मार्चाचे 5 तारखेर 2019 हांवें चार्ज घेतला मार्चाचे 19 तारखे दिसा ओके त्या खातीर कदाचित तुमचें निवेदन म्हाज्या पर्यंत पावना आसतलें तुमी नवें निवेदन जें आसा पळय न्हू तें म्हाज्या ऑफिसाक इनवर्ट करात ओके किंवां जर तेजी कॉपी बीन आसत जाल्यार आमचो श्यामा म्हणून इन्फॉर्मेशनाचो मनीस आसा आमचो तेज्या कडेन पळय श्यामा आहा इन्फॉर्मेशनाचो मनीस तेज्या कडेन दिया तो म्हाका पर्सनल आयजूच पावयतलो त्यानुसार हांव तुमकां केन्ना तरी डॅलिगेशन तुमचें आफयता आनी आमी उलोवया देव बरें करून आमी दिता तुमचे मालकी हक्क करून दिता म्हणून सांगला आतां आमकां भंय ना आमी सगळीं जाणां रस्त्यार येतली ते मेरेन आमच्या पर्यंत दिना ते पर्यंत आमी रस्त्यार येतली आमी कोणाक सोडची ना आनी ही जमीन आमच्या पर्यंत दी ताब्यात दी सर मालकी करून दी सर आमी कोणाक सोडची ना आमी दिल्ली मेरेन वयतली पूण आमची जमीन ते फॉरेस्ट केन्नाची आसा आमच्या जाणट्याची पयलींची जमीन आसा तेंचे ती आतां घेतलेली आसा आनी आतां येवन आमकां पुशारा काडनाका म्हणटा रस्ते आमचे बंद केले वायटला करून दिला म्हाज्या रस्त्याक गेट घालून दिले हांव वचपाचें कशें म्हाज्या भाटा सांगा पळया आनी हेंच्यानी आतां कितें सांगता दिता 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 केन्ना दिता मंत्री कितें येता पळय इलेक्शनाक येता तशें आमी इलेक्शन आतां आमचे वोट आमी कशी दितली आमची मालकी हाका जाता तेन्ना दितली तेज्या पयलीं कोणाकच वोटींग दिवची ना आमची मालकी हाकी जाणा ते पर्यंत आमी वोटींग दिवंक शकना आनी आतां वाघ मारल्या म्हणटा वाघ कोणी मारल्या तेंच्यानी एप्लिकेशनां दिलें फॉरेस्टाक वाघ मारल्या म्हणून तेंच्यानी वाघ मारले तर फॉरेस्ट हे खंय वचोंक तयार ना आनी तेंची चौकशी घेवंक ना परत तेंच्यानी दुसरी गाय मारली म्हणून तेंच्यानी वीक घातलें आनी कितें करतलें तेंच्या कडेन आर्म आसा तेंकां फारान मारपाक तेंच्यानी कितेंच करूंक ना म्हणून तेंच्यानी वीक घातलें म्हणून तेंकां आयज कुसयल्या आनी ते मनशाक मारल्यार तशें कुसयतले आसले पयशे दिले म्हणून सांगता पयशे दिन दिवन लोकांक सोडयता तुमी वाघ हाडा आनी धरून दवरा मरे तुमच्या ऑफिसान ऑफिसान तुमकां खावने मरे हांव फॉरेस्टाक लोकांक खाल्ले आतां लोकांक खाल्लेल्याची किंमत ना मुख्यमंत्र्यान हांगा येवन आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आसा तेज्या खातीर आमी धन्यवाद म्हणटा एक जबाबदार मुख्यमंत्रीन हे काम करूंकच जाय आसलें आनी तेंच्यानी हांगा येवन बरें काम केल्लें आसा म्हणल्यार तेंच्यानी आमकां सांगलें की परत परत तुमी रस्त्यार येवं नाका आमकां निवेदन दिया आमी सरकाराक निवेदन दिल्लें आसा हेज्या फुडें बी निवेदन दितले म्हटल्यार आमी 1000 फावटी सुद्दां हांगा रस्त्यार येवपाची गरज पडली जाल्यार आमी येतले जेन्ना मेरेन सत्तरच्या मालकीचो प्रस्न सुटना तेन्ना मेरेन आमी आंदोलन करीत रावतले हे आमी सरकाराक सांगूंक सोदता धन्यवाद भूमिपुत्राच्यो सगळ्यो मागण्यो जरी 2 मिनिट 5 मिनटान जाल्यार आमी तेंकां सांगलेले आसा आमी निवेदन तेंकां कंप्लीट आमचें हें बऱ्या पैकी आमी तेंकां कथन करतले आमी तेंकां परत मेळोन वयतले लेजर करतले आनी तेंचे आमी आशा बाळगता की तेंच्यांनी आमची दखल घेतल्या आनी ते करतले हें म्हाका अभिमानान सांगूंकशें दिसता म्हाजे जनतेकय हांव तें सांगतलो म्हाज्या भुमीपुत्रांक टोटल हांव सांगतलो आनी इतलें सांगून म्हाजे 2 शब्द